मंडळी झोप घेणं हे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं आहे, पण जर तुम्ही जेवून लगेच झोपत असाल तर ही सवय मात्र खूपच वाईट आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण केल्यानंतर झोपायची सवय असते। दिवसभराच्या व्यस्त दिनचर्येमुळे किंवा दगदगीमुळे शरीर थकल्यामुळे थोडा वेळसुद्धा फिरणं त्यांच्यासाठी शक्य नसतं, त्यामुळे रात्रीचं जेवण केल्यावर त्यांचे पाय लगेच पलंगाकडे वळतात, पण जेवण केल्यावर लगेच झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं। कसं, तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। मंडळी, या चॅनलवरती मी आरोग्याशी संबंधित माहिती घेऊन येत असतो। तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती आवडत असेल तर माझ्या जीपी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या। मंडळी, जेवण करून लगेच झोपल्याने पोटाचे विकार संभवतात, यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि मग त्यामुळे ॲसिडिटी, पोटदुखी, छातीमध्ये जळजळ होणे असे त्रास सुरू होतात। म्हणून जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये, झोपण्याआधी काही वेळ फिरावं आणि मग नंतरच झोपायला जावं। जेवण करून लगेच झोपल्याने आपण खाल्लेलं अन्न नीट पचू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जडपणा जाणवतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये झोपेची समस्या उद्भवू शकते। पोटाच्या या त्रासामुळे आपल्याला चांगली झोपसुद्धा लागू शकणार नाही, त्यामुळे जेवण करून लगेच झोपणं हे आपण कटाक्षाने टाळलंच पाहिजे। मंडळी, जेवण करून लगेच झोपल्याने आपल्याला अतिसार किंवा उलट्या होणे यांसारख्या समस्यांनासुद्धा तोंड द्यावे लागू शकते। काय होतं, तर जेवण करून आपण लगेच झोपतो, त्यामुळे अन्नामध्ये असणाऱ्या कॅलरीजला जळण्यासाठी वेळच मिळत नाही आणि यामुळे आपलं वजनसुद्धा वाढू शकतं। ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी या गोष्टी जरूर लक्षामध्ये घ्या। असं म्हटलं जातं की रात्रीच्या झोपण्याच्या 3 तासापूर्वी जेवण करावं, जेणेकरून ते पचू शकेल आणि कॅलरी व्यवस्थितरित्या जळतील। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि यानंतर कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जीपी हिलर। धन्यवाद।